शिवसेना उभाठाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत मोठं विधान केलं. एकनाथ शिंदे वेश बदलून दिल्लीत जायचे आणि ते मौलानाच्या वेशात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घ्यायचे असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केलाय. एकनाथ शिंदे वेगळ्या विमानतळावरून जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलेत तेव्हा तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेलेले आहेत असंही राऊतांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांवर टीका करणं हे अशोभनीय आहे असं प्रत्युत्तर मंत्री गुलाबराव पाटलांनी दिलंय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सरकार पाडण्याच्या आधी दिल्ली आणि मुंबईत वेश पालटून फिरत होते, भेटत होते. माझ्या माहितीनुसार एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलेले आहेत वेगळ्या विमानतळावरून तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेलेले आहेत. त्यांना दाढी आहेच बरं का, पण नाव बदलून ते मौलवीच्या वेशात गेल्याची माझ्याकडे माहिती आहे. ते मौलवी म्हणून गेले होते दिल्लीमध्ये, मौलवी त्यांना शोभत होते. ज्या प्रमाणे एकनाथ शिंदेनं व्यक्तिगत टीका करतायत हे महाराष्ट्रात कधीच घडलं नाही. ते म्हणता मुल्ला मौलवींच्या वेशामध्ये या ठिकाणी ते दिल्लीला अमित शहांना भेटायला जात होते. अरे ज्या मुल्ला मौलवींच्या आशीर्वादाने तुमचे खासदार निवडून आले तुम्ही त्यांचा अपमान करतायत आणि एकनाथ शिंदेंना दाढी येते तुम्हाला दाढी येत नाही याच्यात आमचा दोष आहे काय? तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीबरोबर जाण्याच्या आधी दिल्लीला गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला जात असताना मास्क आणि टोपी घालून म्हणजेच वेश बदलून दिल्लीला जायचे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सध्या सुरू आहे. आणि यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोप सुरू असून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. अजित पवार वेषांतर करून दिल्लीत जायचे तेव्हा त्यांना कुणी रोखलं का नाही? पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड बनावट कागदपत्र बनवली आहेत असा आरोपही राऊत यांनी केलाय. ओळखपत्र असल्याशिवाय विमानतळावरून सोडत नाहीत आणि त्यामुळे या सगळ्याची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे याची चौकशी होणं गरजेचं आहे अशी देखील मागणी संजय राऊत यांनी केली आहे. अजित पवार वेषांतर करून नाव बदलून दिल्लीत येतात, विमानतळावर त्यांना कोणी रोखत नाही. दोन्ही एकनाथ शिंदे नाव बदलून वेषांतर करून येतात, त्यांना विमानतळावर कोणी रोखत नाही खोटं. याचा अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेली आहेत. कोणी म्हणतात ते ए पी अनंतराव या नावाने आले, ए पी अनंतराव. कोणी म्हणतात ए पवार या नावाने आले, सातत्यानं वेश पाठवून आले, दाढी मिशा लावल्या होत्या, मिशा लावल्या होत्या, टोप्या घातल्या होत्या, बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या असं ते स्वतःच सांगतायत. या महाराष्ट्राला रंगभूमीची फार मोठी परंपरा आहे. अनेक कलावंत या महाराष्ट्राने रंगभूमीला दिले. विष्णुदास भावे यांनी 1842-44 साली रंगभूमीची स्थापना केली. त्यानंतर हे नवीन बारामतीचे विष्णुदास भावे निर्माण झालेले आहेत.